शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील गणपतीच्या मिरवणुकीमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथं मंगळवारी रात्री पाचव्या दिवशी गणेशोत्सव मंडळाचं विसर्जन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता मिरवणूक सुरू असताना प्रदीप मांजरे यांना दारू पिऊन भरधाव वेगानं मोटारसायकल चालवित असल्याचं पोलीस कॉन्स्टेबल सचिन मगदुम व पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला प्रदीप मोरे आणि ओंकार मांजरे यांनी शिवीगाळ करत विळ्याने हल्ला केला प्रसंगावधानाने पोलीस बचावले याबाबत कुरुंदवाड पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी प्रदीप मांजरे व ओंकार मांजरे या बंधूंना अटक करून कुरुंदवाड न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत दरम्यान गणेशवाडीमध्ये लागोपाठ दोन वेळा पोलिसांवर हल्ला होण्याची घटना घडली असल्यानं इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे